राम राम मंडळी, गावकडच्या आठवण चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. तर मंडळी, आपलं शेतातच आहेत आणि आज आपल्याला दुर्गाला पण भूक लागली, तर दुर्गासाठी मस्तपैकी शेवायचा भात करायचा आहे. तुमच्या इकडं काय म्हणतात ह्याला नक्कीच कमेंट करून कळवा. आमच्या इकडं शेवाया म्हणतात आणि ह्याला घरच्या घरी मशीनवर वळता येते बघा, तर ती सुद्धा आम्ही वळायलो की तुम्हाला व्हिडिओ टाकतो. तुमचं अर्धा तांदा पाणी टाकून लहान बाळासाठी करायचं आपल्याला, त्यामुळे थोडाच करायचं आहे. पाण्यामध्ये एकदम किंचित मीठ एवढं, तर पाण्यामध्ये हा मीठ टाकायचं. थोडं शेवाळ्यामध्ये मीठ असतच. हा हा हा. आणि थोडस तेल नाही तर तूप टाकून घ्यायचं. सध्या तेलच आहे आपल्याकडे, आता लगे तुम्ही तूप पण टाकू शकतात. लहान लेकरांना तूप चांगलं असतंय, तर आता आपण तेलामध्ये करायला तर आज कधी तुपामध्ये कधी तेलामध्ये जसा वेगवेगळ्या चवीतले करायचं तर तूप टाकायचं, नंतर शेवाया भाजायच्या, गरम पाणी त्याच्यात ओतून मग शिजू द्यायचं, मग ते छान लागतं. तर हे शेवाळ्यामध्येच भाजून घ्यायचे. शेवाळ्या तुपामध्ये भाजायचे असतात का? हे आपण वेगळं पद्धत करायला. हा हा. पाण्यामध्येच टाकायचं तेल मीठ आणि नंतर पाणी उकळलं टाकायचं. दोन पद्धती त्याच्या. तर पाणी उकळलंय आपलं, तर राधन आलंय म्हणता शेवा टाकायच्या यामध्ये लगेच. लहान बाळासाठी झटकी पट होणारी रेसिपी ही आणि आवडते पण लहान बाळांना, ज्यांना गोड आवडतं लहानपणी गोड आवडतं सहसा सगळ्यांना. तिखट पण करते शेवायची खिचडी. हा हा हा. तर तसं थोडं तिखट केलं की मॅगी सारखं होते, तर ते सुद्धा एकदा बघूत आपण कसं असत. तर मंडळी, मस्तपैकी आता दुर्गाचा भात तयार झालेला आपला आणि काही असा भात तयार केला आणि दुर्गाचा मस्त ताव मारायला चालू आहे. कसं खाती दुर्गा? नम नम. दाखव बरं मला. हा, स्पेशल वाट आहे तिची. हा हा हा. किती आवडीनं खातात बघा लहान मुलं. आणि इकडे कोंबड्याचे पिल्ले पण, हे पण लहान मुलं बघा, हे पण किती आवडीनं खायलेत. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.